तुम्हाला आणि तुमच्या बाळाला दिवाळीच्या शुभेच्छा. गर्भावस्थेच्या 9व्या महिन्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे, कारण आता इथून पुढे तुम्ही पूर्ण वाढ झालेल्या बाळाला जन्म देणार आहात. तर आता तुमच्या मनामध्ये एकीकडे तुमच्या बाळाची सुखद कल्पना सुरू असते आणि दुसऱ्या बाजूला तुमचं मन सारखं विचार करत असतं की आपली प्रसूती ही सुखकारक होणार आहे की नाही. पण मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही गर्भसंस्कार केलेले आहेत, तुम्ही सांगितलेला आहार आणि परिचर्या केलेली आहे, त्यामुळे तुमची प्रसूती ही नक्कीच सुखकारक होणार आहे. तर या महिन्यामध्ये तुमच्या शरीरामध्ये काय काय बदल होतात, तुम्हाला त्यासाठी काय काय करायचं आहे, कोणता आहार घ्यायचा आहे, परिचर्या काय करायची आहे, हे सर्व आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी आहे डॉक्टर संजीवनी हेरकर, MD आयुर्वेद. चला तर व्हिडिओला सुरू करूया. एक लक्षात घ्या की 9वा महिना सुरू झाला की तुमची डिलिव्हरी कधीही होऊ शकते, त्यामुळे नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी तुम्हाला या महिन्यामध्ये काय काय करायचं आहे, आयुर्वेदाने त्यासाठी काय काय सांगितलेलं आहे, या सर्वांची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. तुमची जर पहिली प्रसूती असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ विशेष आहे. खरं तर प्रसूती ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि त्यासाठी आपण मदत करायची असते. तर ही मदत कोणत्या प्रकारची करायची, त्यातील पहिला मुद्दा आहे आहार. यासाठी सगळ्यात आधी या महिन्यामध्ये काय बदल होतात हे जर आपण पाहिलं तर तुम्हाला आपोआपच कोणता आहार घ्यायचा हे नक्कीच समजेल. तर गर्भावस्थेतील सर्वात जास्त गर्भाशयाची वाढ ही या महिन्यामध्ये होत असते आणि त्याचा दाब हा तुमच्या पोटावर पडल्यामुळे तुम्हाला त्यामुळे तुमच्यामध्ये अपचन, पित्त होणे, कधीकधी पोटात गॅसेस होतात, पोट साफ होत नाही आणि या लक्षणांमुळे तुमची पोट कंबर दुखू शकते. तर ही जी लक्षणे आहेत ती प्रसूतीची आहेत काही, तर कोणत्या कारणांमुळे ही लक्षणे निर्माण झालेली आहेत हे आपल्या लक्षात येत नाही. अशा वेळी जर तुम्ही तुमच्या आहारामध्ये ज्वारी, मूग, तांदूळ यासारख्या हलक्या पदार्थांपासून बनवलेले अन्नपदार्थ जर तुम्ही जेवणात घेतलात तर तुमच्यामध्ये हे अपचन किंवा पित्ताची लक्षणे निर्माण होणार नाहीत आणि तुम्हाला प्रसूतीची लक्षणे समजण्यात अगदी सोपे जाईल. त्यामुळे तुम्ही आहारामध्ये सहज पचणारे पौष्टिक असे अन्नपदार्थ थोड्या थोड्या वेळाने घ्या. मागच्या व्हिडिओमध्ये आपण यवागू ही रेसिपी पाहिलेली आहे जी पचायला हलकी आहे, पौष्टिक आहे. ती जर तुम्ही पाहिली नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही पाहून घ्या आणि तुमच्या आहारामध्ये त्याचा समावेश तुम्ही करा. हे झालं आहाराबद्दल. आता पुढचा मुद्दा आहे परिचर्येचा. त्यामध्ये आपल्याला बस्ती आणि योनी पिचू हे दोन चिकित्सा प्रकार करायचे आहेत. तर बस्तीमध्ये औषधे आणि तेल तुमच्या गुदमार्गाने आतड्यामध्ये सोडली जातात, त्यामुळे तुमच्या शरीरातील वाढलेला वात हा अधोमार्गाने तुमच्या शरीरातून बाहेर काढला जातो. दुसरं आहे पोट साफ होतं आणि वाढलेल्या गर्भाशयाचा दाब पोट आणि कमरेवर पडल्यामुळे कधी कधी कंबर आणि पोट दुखू शकते, तर तेही बस्तीमुळे कमी होतं. आणि बस्तीचा मुख्य उद्देश म्हणजे सुखप्रसूतीसाठी खूप उपयोगी पडतो. तर बस्ती तुम्हाला 9वा महिना सुरू झाला की 1 दिवसाआड करून डिलिव्हरी होईपर्यंत घ्यायचा आहे. यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांकडे संपर्क साधा. पुढची चिकित्सा आहे योनी पिछू. तर यामध्ये कापसाचा गोळा हा औषधांमध्ये किंवा वेगवेगळ्या तेलामध्ये बुडवला जातो आणि त्याचा चिकित्सेसाठी उपयोग केला जातो. तर हा पिछू योनीमध्ये ठेवला जातो, म्हणजे प्रसूती दरम्यान बाळ ज्या मार्गातून बाहेर येते तिथे हा ठेवला जातो. त्याचा उद्देश काय आहे, तर प्रसूतीचा जो मार्ग असतो तेथील दोष, विशेषतः वात दोषांचं कार्य प्राकृत होण्यासाठी प्रसूतीचा जो मार्ग असतो तो स्निग्ध करून गुळगुळ सुतीला मदत होते. तर या पिछूमध्ये जी औषधे वापरली जातात, जी वेगवेगळ्या प्रकारची तेल वापरले जाते, यामुळे प्रसूतीच्या मार्गातील स्निग्धता वाढते, तिथे असलेल्या मांसपेशींचं बल वाढतं आणि प्राणी प्रसूतीच्या वेळी या मार्गावर पडणारा जो ताण असतो ती सहन करण्याची क्षमता यामुळे वाढते. योनी पिछू तुम्हाला कधी घ्यायचा आहे, तर रोज संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर तुम्ही हा पिछू योनी मार्गात ठेवायचा आहे. 2-3 तासांनी तुम्ही बाथरूमला गेल्यानंतर किंवा हिंडताना फिरताना सुद्धा त्याच्यावर दाब पडला की तो निघून जातो. यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांकडे संपर्क साधा. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही शेअर करा.
आजच्या व्हिडिओत पाहिल्याप्रमाणे तुम्ही तुमच्या आहारामध्ये बदल करा, बस्ती घ्या, योनी पिचू करा आणि तुम्ही तुमच्या सुखप्रसूतीसाठी मदत करा। तर मी तुम्हाला तुमच्या सुखप्रसूतीसाठी हार्दिक शुभेच्छा देते, तुम्हाला आणि तुमच्या बाळाला दिवाळीच्या शुभेच्छा। तर आपण पुन्हा भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।